बातमी हिंगण्यामधनं. हिंगण्यातील डी मार्टसमोर सोशल डिस्टन्सिंगची फज्जा. डी मार्टसमोरील गर्दीमुळे वाहतूकमध्ये अडथळा, बरेचशांना होत आहे अडथळा. याकडे वाहतूक विभाग प्रामुख्याने शांत, वाहतूक विभाग याकडे देत आहे दुर्लक्ष. MIDC वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष आहेच, तसेच पोलीस प्रशासनाचे सुद्धा याकडे दुर्लक्ष आहे. MIDC पोलीस स्टेशनने याकडे लक्ष द्यावे, तसेच MIDC वाहतूक विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ SIT हेड गजानन ठाकूरकर यांनी केली. त्यांनी सांगितले की मंदिरांमध्ये आज 25 ते 30 लोकांमध्ये एक पोलीसकर्मी दिला आहे, पण या डी मार्टसमोर संख्या ही 100 जास्त आहे. वर इथे कोरोना घाबरतो का? या डी मार्ट प्रशासनाला ही कळत नाही का? व नगर परिषद वर सुद्धा कारवाई व्हावी, कारण की नगर परिषद सुद्धा इथे दुर्लक्ष देत आहे, व MIDC विभाग, MIDC वाहतूक विभाग इथे पूर्ण पद्धतीने दुर्लक्ष देत आहे. त्यामुळे या डी मार्ट वर व वाहतूक विभाग व नगर परिषद वर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांनी म्हणाले. डी मार्ट आहे मानव नगर परिषद क्षेत्रामध्ये. हां, या डी मार्ट मध्ये ही गर्दी बघत आहे आपण सर्व. हां, कारची लाईन कितपर्यंत लागलेली आहे? ज्यांच्याकडे मंगल कार्यालय असतात त्यांच्याकडे, म्हणजे जे सामाजिक कार्य असतात त्यांना फक्त 50 लोकांची अनुमती आहे. ज्यांच्याकडे एखादी मयत झाली त्या ठिकाणी 20 लोकांची अनुमती आहे. या जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेने हे नियम बनवलेले आहे. आज शिवजीची म्हणजे महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे, अनेक मंदिरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे. 25-25 लोकांपेक्षा भक्त दर्शनासाठी जाऊ शकत नाही, परंतु आपण ही गर्दी बघत आहे या ठिकाणी. इथे कोणता नियम लागू आहे? ह्या डीमार्टच्या मालकांनी कितपर्यंत लाईन ठेवली आहे? हे इथं साईडला जे ओपन पेस दिसत आहे तुम्हाला, या ठिकाणी पूर्ण अतिक्रमण आहे. हे दुकानं लावून ठेवलेले या ठिकाणी, कोणाच्या कारात तिकडे उभे आहे ते कारा बघत आहे तुम्ही. त्या आमचे मित्र आहे हेमबाजी डाकोळे, त्यांच्या घराच्या पुढेपर्यंत काराची लाईन लागलेली आहे. परंतु आज इथला ग्राहक कुणी बोलणार नाही, मी बोलतो. ग्राहकांना काही घेणं नाही, आपला नंबर लागला आपल्याला सामान घेऊन निघायचं आहे. अनेक ग्राहक जागरूक आहे, इथचे हे स्थानिक ग्राहक नाही आहे, कोणी बाहेरून आलेले आहे, कोणी कामपीतून आले असेल, पूर्ण जिल्ह्यातून ग्राहक या ठिकाणी येते. या ठिकाणी कोरोना घुसत नाही का? मंदिरामध्ये 25 जिथं 25 भक्त जाते त्या ठिकाणी कोरोना घुसते? कोरोना हा शनिवारी रविवारीच येते का? शनिवार रविवार दिवस का बंद? आज का बंद नाही? या ठिकाणी का बंद नाही? कोरोनाचा दिवस ठरलेला आहे का शनिवार रविवार? या डीमार्टवर कारवाई झाली पाहिजे का? डीमार्ट मालकावर कारवाई व्हायला पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयानं आपले नियम बदलावले पाहिजे. हे सर्व गर्दी बघा बघा बघा, दाफा इथे तुमच्या कानाला दाफा आहे. तुम्हाला असं वाटते की या डीमार्टवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे? डीमार्टवर कारवाई व्हायला पाहिजे. अच्छा, आणि हे कारवाई झाली नाही तर आपण हे वाहन बघा ना. अच्छा, समोर अपघात घडतील एखादा मोठा. अच्छा, हे पूर्ण ट्रॅफिक थांबलेला नाही या ठिकाणी. ट्रॅफिक बघा तिकडे, ट्रॅफिक पोलीस दिसते का कोणी या ठिकाणी? नाही, म्हणजे ते ट्रॅफिकची नितांत गरज आहे असं वाटतं तुम्हाला? वाहतूक विभागाने पण नियम पाळायला पाहिजे ना या ठिकाणी. वाहतूक विभाग कुठं आहे? कोणाला हेल्मेट तपासून राहिलं, कोणा मास्क तपासून राहिलं, कोणा लायसन्स तपासून राहिलं, या ठिकाणी तपासा ना का आहे. तर वाहतूक विभागाने कारवाई करायला पाहिजे. अच्छा, या ठिकाणी पूर्ण वाहतूक पूर्ण स्टॉप झालेली आहे. या तिथपर्यंत पूर्ण वाहतूक हे झालेली आहे. म्हणजे नितांत गरज आहे वाहतूक. बघा बघा, मास्क लावून चालेल साहेब, बघा ना आता मास्क लावतात. अच्छा, तर याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष आहे असं का? वाहतूक विभागाचं दुर्लक्ष आहे. वाहतूक विभाग डी मार्टचं सुद्धा यांनी व्यवस्था करायला पाहिजे त्या प्रकारची. अच्छा, जर व्यवसाय करायचा आहे तर त्या प्रकारची सुविधा ग्राहकांना दिली पाहिजे. अच्छा, आपली कडकडीची मागणी राहील की वाहतूक विभागावर कारवाई झाली पाहिजे? पूर्ण कारवाई झाली पाहिजे, वाहतूक विभागावर झाली पाहिजे आणि ह्या डी मार्टवर झाली पाहिजे. अच्छा, आणि खास करून इथलं जे प्रशासन आहे नगर परिषद यांच्यावर बी कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाली पाहिजे.